आजच डाऊटनट ॲप डाउनलोड करा डाऊटनटवर इयत्ता सहावी ते बारावीकरता मॅथ्स फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाऊट्स असतील काय सोडवणार तेही मराठीत फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्युशन मिळवा आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाऊटनॉट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा स्वागत आहे डाऊटनटमध्ये प्रश्न आहे अ बॉडी कूल्स अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ फ्रॉम हंड्रेड डिग्री सेल्सिअस टू सिक्स्टी डिग्री सेल्सिअस इन ट्वेंटी मिनिट्स द टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग बिंग ट्वेंटी डिग्री सेल्सिअस हाऊ लॉंग विल इट टेक टू कूल डाऊन टू थर्टी डिग्री सेल्सिअस तर या प्रश्नामध्ये आपल्याला वापरायचं आहे न्यूटन्स लॉ तर न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग काय आहे कूलिंग आहे आपला डी थिटा बाय डी टी ॲप्रॉक्झिमेट इक्वल टू थिटा मायनस ट्वेंटी ठीक आहे तर आता आपल्याला डी थिटा बाय डी टी बरोबर आता थिटा मायनस ट्वेंटी ट्वेंटी म्हणजेच आपण ॲप्रॉक्सिमेट जर घालवायचं असेल तर इथं के घेतो आहे थिटा मायनस ट्वेंटी ठीक आहे तर आता आपल्याला डी थिटा भागिले थिटा मायनस ट्वेंटी तर के आहे आपला थिटा मायनस ट्वेंटी तर हे थिटा मायनस ट्वेंटी आहे मल्टिप्लायला इकडे गेल्यावर डिवाईड होणार ब तर इथं मायनस के डी टी येणार आता आपण इंटिग्रेशन करायचं आता आपण इंटिग्रेशन करायचं आहे इंटिग्रेशन ऑफ वन भागिले थिटा मायनस ट्वेंटी डी थिटा बरोबर मायनस के इंटिग्रेशन ऑफ डी टी प्लस सी आता आपण ह्या पार्टचं इंटिग्रेशन करायचं आहे तर आता कसं आहे होणार बघा हां लॉग ऑफ थिटा मायनस ट्वेंटी बरोबर मायनस के टी प्लस सी ठीक आहे तर आता आता आपण टी काय घ्यायचा झिरो आणि थिटा घ्यायचा आपल्या आपण शंभर तर आता ही झिरो आणि शंभरची व्हॅल्यू ह्यात घालून घेऊया लॉग ऑफ थिटा आहे आपला शंभर वजा वीस बरोबर मायनस के गुणिले आपलं टी काय आहे तर झिरो अधिक सी त्यावरून आपण सी काढायचा म्हणजे सी काय येणार आपला सी बरोबर लॉग ऑफ ऐंशी कारण का उत, तर शंभरमधून वीज गेले उरले ऐंशी आणि तर झिरो आहे त्यामुळे काय कॅन्सलच होणार ठीक आहे तर लॉग ऑफ थिटा मायनस ट्वेंटी बरोबर मायनस टी प्लस लॉग ऑफ ऐंशी तर आता आपण सी काढून घेतला आहे लॉग ऐंशी तो आपण तिथं फुट केला तर है, है आता लॉक ऑफ थिटा मायनस ट्वेंटी आता हे लॉक लॉक हे कॉमन काढलं आहे आणि हे मल्टिप्लायला एटी आहे म्हणून हे खाली इथं डिवाइडला एटी होणार ठीक आहे बरोबर मायनस टी हे आहे तसं राहणार हे झालं आपलं इक्वेशन फस्ट आता आपण ह्या इक्वेशन फस्टमध्ये टी आहे आपला वीस आणि थिटा आहे आपला साठ तर हे घालून घ्यायचा आहे तर काय होणार लॉग ऑफ आता इथे थिटा आहे तर थिटा आपला काही आहे वीस मायनस वीस भागीले ऐंशी थिटा आहे आपला साठ साठ वजा वीस भागिले ऐंशी बरोबर मायनस के टी आहे आपलं वीस ठीक आहे तर लॉग ऑफ काय होणार साठ मायनस वीस म्हणजे चाळीस भागिले ऐंशी बरोबर मायनस के ट्वेंटी आता ह्याच्यावरून आपण आधी के काढून घेऊया तर के काय होणार आपला मायनस वन बाय ट्वेंटी म्हणजे काय आहे हे इकडं मल्टिप्लायला आहे इकडं डिवाइडला होणार ठीक आहे लॉग ऑफ चाळीस एके चाळीस चाळीस जुनी ऐंशी वन बाय टू ठीक आहे तर आता हे आपलं निघालं केची व्हॅल्यू ती आपण इक्वेशन फर्स्टमध्ये घालायची आहे इक्वेशन फर्स्ट होणार आपलं लॉग ऑफ थिटा मायनस ट्वेंटी भागिले ऐंशी बरोबर आपण इथं केक आपण इथं केक आहे ऑलरेडी इथं के आपण काढलेला आहे तर वन बाय ट्वेंटी लॉग ऑफ वन बाय टू तर हे आपलं के आहे आणि तर टी आहे मल्टीप्लायला पण मी इथंच लिहिते टी कारण का हे पण मल्टीप्लायमध्येच येते तर हे मायनसला हे मायनस साईन कॅन्सल होणार तेव्हा आपण हे मायनस साईन लिहिलेलं नाही आहे ठीक आहे मग जेव्हा आपला थिटा हा मग जेव्हा आपला थिटा हा थर्टी असतोय तेव्हा लॉक काय येतोय आपला थर्टी मायनस ट्वेंटी भागिले ऐंशी बरोबर टी बाय ट्वेंटी लॉक ऑफ वन बाय टू तर तीस मधून वीस गेले उरतात काय दहा ठीक आहे मग दहा भागीले ऐंशी म्हणजे वन बाय एट बरोबर लॉग ऑफ वन बाय टू रेस्ट टू हे डिवाईड लाय इकडे गेल्यावर वरती रेस टू ला होणार वन बाय ट्वेंटी तर आता वन बाय ट्वेंटी मग आता आपल्याला वन वन बाय टू रेस टू वन बाय ट्वेंटी का होणार तर वन बाय एट बरोबरच वन बाय टू रेस टू थ्री ठीक आहे कारण का तर आठ हा कशाचा क्यूब आहे दोनचा क्यूब आहे आठ म्हणून इथं वन बाय टू रेस टू थ्री आलं तर आता इथे आपला टी ट्वेंटी आहे तर तो काय होणार ट्वी टे टी ट्वेंटी इथं जो आपला टी ट्वेंटी आहे तो काय होणार तर टी ट्वेंटी बरोबर तीन ठीक आहे मग टी काय आला दोन्ही सहा ठीक आहे म्हणजेच तीन दोन्ही वरचा शून्य आहे तसा म्हणजे टी आला आपला साठ हे झालं आपलं उत्तर हे झालं आपलं उत्तर थर्टी डिग्री सेल्सिअस इन सिक्स्टी मिनिटचं धन्यवाद